अपने मगरी सर का तीसरा सेम एजुकेटर का सेम एकदम सेम माहित नहीं जी मैं कौन है साबुत है ना अपन साबुत हॅलो फ्रेंड्स, आज आपण मरीन अक्वा झूमध्ये व्हिजिट करतोय. आपण दादरला आहोत, दादर वेस्टला, आणि दादरचं मार्केट फिरत फिरत आपण चाललो. हे वाचनालय आहे. समोरच्या साईडला दादर प्लाझा सिनेमा आहे. आपण मार्केट फिरत फिरत शिवाजी पार्क मैदानाच्या इकडे चाललोय. समोरच बोर्ड आहे जाण्याचा मार्ग. आता आपण शिवसेना भवन जाऊन आलो. हे बघू शकते, समोर शिवसेना भवन आहे. पाठीमागच्या साईडला शिवसेना भवन आहे, बघू शकता. रोड क्रॉस करून आपण त्या पलीकडे चाललो जे शिवाजी पार्क मैदानाच्या इकडे. शिवाजी पार्क मैदानाच्या इथूनच राईट साईडला जाण्यासाठी रोड आहे. शिवाजी पार्क मैदान हे बघू शकता. समोरच राजठाकरे सरांचा बंगला आहे आणि तो शिवाजी पार्क मैदानाच्या समोरच्या साईडलाच आहे. हे समोरचे शिवाजी पार्क मैदान आणि आज गर्दी पण खूप आहे. हॅलो फ्रेंड्स, आज आम्ही चाललो मरीन अक्वा झू मध्ये, जे माझ्याबरोबर माझी बहीण आहे आणि मी आहे. आता आम्ही दादर शिवाजी पार्क मैदानाच्या जवळच आहे आणि तिथेच आहे ते मरीन अक्वा झू. तर आज तिथे व्हिजिट करतो आणि आज तुम्हाला आम्ही दाखवतो की तिकडे प्लेस काय आहे, तिकडे जागा, आणि तुम्हाला खरं ते आवडेल, नक्की आवडेल. तर व्हिडिओमध्ये नक्की तुम्हाला बघू शकता. समोरच्या साईडला जाईल मरीन अक्वा झू. हॅलो फ्रेंड्स, आपण आता आलोय मरीन अक्वा झू. तर आता तुम्हाला मी इकडे आतमध्ये एंट्री करतो. एंट्री फी वगैरे किती आहे काय सर्व तुम्हाला आतमध्ये दाखवेल, प्राणी वगैरे दाखवेल. आणि आतमध्ये फ्री आहे, फ्री म्हणजे कॉस्ट तिकीट आपले 20 रुपीज एंट्री फी आहे. बाकी जर आतमध्ये वगैरे हातामध्ये घ्यायचे असेल तर 100 रुपये फी आहे. तर बाकी आता सध्या काय काय आहे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो. तर आपण आता एंट्री करूया चला. इथे वेगवेगळ्या प्रकारची झाड आहेत, फुलझाड आहेत. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही नक्की इथे परचेस करू शकता. इकडे चिनी मातीची भांडी ठेवलेत. समोर फिश टँक आहे, समोर टँक मध्ये ठेवलेले मासे वगैरे आहेत. इकडे थोडस फिरल्यानंतर आपण पुढे गेलो. पुढे गेल्यानंतर लाईन मध्ये उभे राहिलो. एंट्री करण्यासाठी 20 रुपीज एंट्री फी आहे. तर एंट्री फी भरली. हा, या आबोलीचं झाड आहे, गुलाब आहेत लाल. इकडे आम्ही तिकीट वगैरे काढलं. तिकीट काढल्यानंतर मग थोडंसं इकडचं वातावरण वगैरे बघितलं कसं काय आहे. इकडचे खूपच पब्लिक होती, सुट्टीचा दिवस होता, त्यामुळे शेवटी मग आम्ही मासे बघण्यासाठी गेलो. इथे मासे बघण्यासाठी आल्यानंतर इथे वेगवेगळ्या प्रकारचे आणि वेगवेगळ्या जातीचे मासे ठेवले. कासव आहेत, मासे आहेत. Thank you.
ते बघू शकता तुम्ही, हे गप्पी मासे आहेत म्हणजे गावी जे छोटे छोटे मासे असते आहेत. हे हिस्ट्री दिले आणि हे नाव दिले पॅराडाईस फिश. हे वाल बघ, हा वाला मासा बघ, हे बघ काय भारी दिसतात ना. रेनबो विंडो तेत्र, रेनबो विंडो तेत्र. मगरी सारखं दिसतो हा, सेम एलिगेटर का, सेम एकदम सेम. हवाला अल्बिनो ऑस्कर, अल्बिनो ऑस्कर ऑस्कर है. हे बघ पिराना फिश. अच्छा हवाला पिराना फिश आहे. हाँ म्हणजे जिवंत माणसाला खाऊ शकतो तर व्हिडिओ शूट करतो के कर कर त्याला येईल. इकडे हात लांब कर, फिरव इकडे तिकडे फिरव. हा हे तो कोरोना माहित पण नव्हतं, लहान मुलांनी काम मस्त आहे. बघू शकता पाठीमागे फिश स्टँडमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मासे ठेवले. तुम्ही नक्की इथं व्हिजिट करू शकता आणि जास्त करून लहान मुलांना इथे घेऊन या, कारण की लहान मुलांना या ठिकाणी खूपच छान वाटेल. आणि इकडे आता गर्दी पण खूप झाली आहे बघू शकता पाठीमागे. आणि इथे एलिगेटर एलिगेटर फिश आहे. तर अजून वेगवेगळ्या ठिकाणी प्रकारचे मासे आहेत, तुम्हाला मी दाखवतो कसं बघू शकता तुम्ही. मस्त आहे, कसं आहे बघ ना, व्हाईट कलर मध्ये येतो एकदम वेगळाच आहे तो. पिराना 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 फिश. अच्छा आवाला पिराना फिश आहे. हा म्हणजे जिवंत माणसाला खाऊ शकतो. हा तोच आहे बघू शकता पाटील तुम्ही, पिराना फिश आहे हा. एकदम वेगळं सध्या याच्यामध्ये तर काहीच नाही. याच्यामध्ये बघू विंचू आहे, विंचू छोटा विंचू आहे. काहीच नाव वगैरे नाही दिलं याचं, पण याच्यामध्ये समजेल आपल्याला. वेगळ्याच प्रकारचा प्राणी आहे का, कोण आहे पिल्ल आहेत का आतमध्ये, कोणच आहे ती पिल्ल, छोटी पिल्ल आहेत बघू शकता आतमध्ये, छोटी पिल्ल आहेत. झूम करतो का, लाईट नाही मारत आहे, झूम करतोय. बघू शकता ते मी कॅमेरा दुसरा वापरला ना.
बघू शकता साप आहे तो तिथे. साप जात कोणते माहित नाही त्याची. मग कोण आहे? सापच आहे ना. आपण सापच आहे. बेल पेथोन. बेल पेथोन. बॉल पेथोन आहे. बॉल बॉल पेथोन. तुझी तर पाठच्या साईडला आहे तो. आणि हा इथे एक आहे. कल जी बी ब इकडून निघालोय. आता इथून पुढे जाऊ दो. पुढे पक्षी वगैरे तुम्हाला दाखवतो. पक्षी प्राणी ते पुढे आहेत असली वाटतं ना एकदम. बघू शकता पक्षी आहेत समोरच्या साईडला. ते घेणार नाही पण सशे बरे. इवक छोटी छोटी पिंजर काय गरज नाही. जो आहे तो तुला सांभाळतो. माझा मोबाईल तर कॅचअप कसं करतो बा. आतले आहे ना मेन तो रेकॉर्ड करतो आणि बाहेर करतो. इकडे इथे 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 मेन तो मेन सीन. बस छोड़ दो. हाँ या पकड़ा हूँ मैं. इनके साथ इनके पीछे इनके पहले विचार पहले विचार तो सांगेल चलो. फूल गया आता म्हणजे आम्हाला ते ठीक आहे. रान बोके आहे का. रान बोके घरात फिरायला लागा समोरच्या कासव आहे बघता. नाही पूर्ण बसून तयार बघू. काय फोटो काय व्हिडिओ घ्यायचे बघ. व्हिडिओ पाठवत नाही. हो गया ती जाता नहीं. तुम्हाला व्हिडिओमध्ये आम्ही दाखवले आतमध्ये कसं आहे वातावरण कसं आहे. तिकडचे प्राणी आणि फिशांमध्ये ठेवलेले मासे वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे आणि तिकडचे प्राणी लव्ह बर्ड्स वगैरे आहेत.
असे तुम्हाला दाखवले तो व्हिडिओमध्ये, तुम्ही नक्की ते येऊन व्हिजिट करा, नक्की तुम्हाला आवडेल. दादर चिनी मातीचे भांडी आहे तिथे, जर आवडले तर नक्की घेऊ शकतो आपण, छोटे छोटे आहेत, मग वगैरे आहेत, तर तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा येऊन. जास्त लांब नाही, दादर स्टेशनच्या पासून खूपच जवळ आहे, 1.5 किलोमीटरवरती आहे, म्हणजे आपल्या शिवाजी पार्क मैदानाच्या बाजूला एक्झॅक्ट समोरच आहे. बघू शकता पाठीमागच्या साईडला शिवाजी पार्क मैदान आहे, आणि ते शिवाजी पार्क मैदानाच्या एक्झॅक्ट समोरच्या साईडला हे झू आहे, मरीन एक्वा झू, जे शिवाजी पार्क मैदानाच्या समोरच आहे, एकदम छोटंच आहे, कोणाला जास्त काही माहीत नाही, पण तर तुम्ही या, मी लोकेशन देईन तुम्हाला इथे, आणि येऊन नक्की व्हिजिट करा. इथे वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडं वगैरे आहेत, तर तुम्ही इथे येऊन नक्की फुलझाडं वगैरे घेऊ शकता. छोटे आहेत आणि खूपच स्मॉल आहेत आणि मस्त आहेत, कलरफुल आहेत इकडचे झाडं. मोगरा चल बघितला, ते बोलला उद्या ये, उद्या काढेल. पाळतो ठेवलाय घरी पाळतो. मरीन एक्वा झू, आदर प्राणी संग्रहालय.